तर आताच तिंदून काढलं ना ये पुरा निंदुन काढलं ना ये आता वीस हजार रुपये लागले माय बहीण तो वीस हजार रुपये लागले पुरे निंदाले हे बहीण मग आताच निंदुन काढला ना माय तर पुरा वाहून गेला मा बहीण त पाण्यानं पुरा वाहून टाकला आताच निंदुन काढला होता ना वीस हजार रुपये लागले बाया अजून चालूच आहे बाया बंद नाही केल्या अजून आणि ह्याच नुकसान करून टाकलं माय बहीण तर वावर वावरामध्ये पाणी गेलं ना माय बहिण तुर वाहून गेलं घर काय आणि मार काय काहीच नाही ठेवलं काहीच नाही ठेवलं काहीच नाही ठेवलं पुरं गाऊन गेलं काय करू रे एवढूच्या पाण्यात डुबू काय एवढं डुबून जातो आता वरतून पाणी अजून अजून ये अजून अजून मी राहिलो डुपाचा हे देवा तुला माय वावर डोको ना या आजून या, आजून या मी डोपाचा आहे ना ये अजून ये अजून ये थोडासा मी बी डुबून गेलो पाहिजे मी बी डुबून गेलो पाहिजे मग शांती भेटत पूरक नुकसान झालं वीस हजाराचं बिल लागलं होत वीस हजाराचं बी आणि वीस रुपये आता निंदाले लागले काट टाकाले दहा हजार रुपये लागले होते अजून बायाची मजुरी द्यायची आहे आणि हे पुरं हे पुरं वाहून गेलं पुरं म्हणजे आता काय करू आता काय करू काय करू माय बहिण अव चालत नाही का बाबा आज चालत नाही काय हा तुम्हाला तर आरामच आहे आज डब्बे घेऊन नाही आले मस्त उभे आहे चालत नाही काय कोणास्ता नाही आला बा मुन्नी त्याचा कोणास्ता नाही आला या का काही म्हणून कसं जावा आपण अजून नाही म्हटलं त्यानं तर मग अजून वापस येता का पाणी येऊन राहिलं ना या पाण्यामध्ये कुठं जाता नाही झाले वागण काय वागण काय हा या पाण्यामध्ये म्हणून त्यानं फोन नसन केला नाही तर पाहत असं आपली वाट आपण म्हटलंच होतं ना रक्षाबंधन झाली का दुसऱ्या दिवशी येतो आम्ही तर त्याला वाटलं का येईल बा तर वाट पाहत असं नाही तर आपली तोच गाडी तर तो नाही पाठवली वाज त्यानं नाही तर दहा वाजता तर त्याची गाडी गावात येऊन जाते आज तर पाठवलीच नाही त्या पैदल जावा काय म्हण का आपल्या तिकीट ना जावा कर बरं विमला ताई कर बरं फोन करून पाय बरं त्याले पाठव म्हणा गाडी आमची तयारी झाली आहे त पाठव म्हणा गाडी येतो निंदाले इथं मापाशी कुठं फोन आहे वा मुन्नी आम्ही फोन मागवतो काय मापाशी फोन नाही कुठून फोन करू मी मायापाशी नाही फोन कोणापाशी आहे मग फोन या कमलापाशी असन कर व कमला कर फोन करतेले आणि विचारून घे याच का नाही या वाचत करतो बापा ता म्हणतात नाही तर या झडी पाण्याचं नाही गेलो तर चालते मस्त घरात राहावले काले दडून पण तुम्हाला मोठी होतो होतो उतू करता तुम्ही करतो करतो फोन करतो आणि पाहतो विचारून हॅलो कोण कोण बोलते आता आता काय अजून यायचं राहिलं अजून काय पडायचं राहिलं मायावर अजून काय पाणी पर्साचं राहिलं बोला बोला पटकन कोण बोलते हॅलो अजी आम्ही कामावर येत होतो निंदाली ते बाई बोलून राहिली मी काय म्हणलं मन या लागते काय आज आज निंदाले या लागते काय म्हटलं म्हणून फोन केला या ना या हो या तुम्ही या सगळे जण या आणि गावातून जरासे चार पाच माणसं जास्त अंजा पाच पन्नास माणसं या माती टाकचा अंगावर सगळे माती टाकून द्यायचा अंगावर म्हणजे मला शांती या 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 जी काय झालं जी मी तर चांगल्यानच विचारून राहिली बा म्हटलं दहा वाजून गेले तुमची गाडी आली नाही तुमचा फोनही आला नाही तर म्हणलं निंदाला यावं लागते काय बा मी काय गलत बोलली काय बा अशी माती टाकाची गोष्ट करून राहिले तुम्ही काय झालं सगळं ठीक आहे ना तुमचं तिकडे हा सगळं गेलं ना बाई वाहून पुरानं सगळं वाहून नेलं आता कुठं इथं काय निंता आता मावरामध्ये त्या देवानं पावसानं पुरं निघून पुरं पुर पिकासाठी सप्पा करून दिलं पावसानं आता काय निघता तुम्ही इथं काही नाही राहिलं आता सगळं संपलं आता काय नाही राहिलं आता चला ठेवा फोन मग आता ठेवतो फोन अन तुमचा तर रोज राहिला देवाचा मी येईन आणि देऊन देईन तुमचा रोज झालं संपलं पेरलं होतं निंदाल एवढा खर्च लावलं सार गेलं भाई सारं पाण्यामध्ये गेलो ठेवतो फोन मी मग आता येतो ये तुमचं पैसे द्यायला येईन मी गावामध्ये हॅलो 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 आज काय ठेवलाय काय फोन होत बाबा काय म्हणते ग कमला काय म्हणते काय या म्हणते काय पाठवते का गाडी नाही नाही लढून राहिला होता बापा तो फोनवर माती ताक टाकायला या म्हणते पुरं वाहून गेला म्हणते वावर म्हणते काहीच नाही राहिलं असं म्हणून राहिला बाई असं म्हणते काय होय हो ना असं म्हणलं बाई त्यानं हा पुरवावर वाहून गेलं म्हणते काय खरंच वाहून गेलं असं काय गड्या त्याचं वावर पुराच्या पुरं हा आणि माय अंगावर माती टाकायला या म्हणते काही करून गिरून ह्या काही मला काही भरोसा नाही वाटून राहिला बाबा या माणसाचा आणि अजून तुमची मजुरी देवाला बी येतो म्हणते गावामध्ये हे एवढं मोठं कायले बनवली व हे भाजी अजून हे मोकळी भाजी आणि हे रस्त्याची भाजी आणि अजून कढी भात पोया हे एवढं सारं कायले बनवली हे ना बाई घ्याण बेबी बाई घ्याण ना आता करतो आता मी तुमचा पाऊनचार पाऊनचार करतो माया आ म्हणजे काय मला हाकल काय भातच पाऊनचार करून म्हणजे पाऊनचार केला आज का चालली जाते मग बेबी बाई अशी म्हणता काय तू का राहतो मी आता रायतो मी पंधरा दिवस राहतो साधरी जातो काय आता किती पाऊन चार करशील महा तरी तू भेदरू <laughs> राहन बेबी भाई राहन तुम्ही पंधरा दिवस पाहून तुम्ही महिनाभर राहा काही आहे का हेच म्हणलं बापा शांती आहे नाही तर म्हणशील का बापा पाहून चार केला का मी लवकरच चालली जाईन आई इले पकडता का थोडस काऊन हे झोपली होती ना उठली काय हा नाही उठून गेली बातच एक घंटाही बरोबर झोपली नाही तर उठून गेली बर बर आण आण दे दे मापाशी दे आण तिले मापाशी आण नाही 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 अरे 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 काय 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 करतो मी काय करतो मी तुले का आलीच लागतं म्या धरलं का लढालेच लागत काय माय काटे रुत्ते का तुले माय काटे रुत्ते का तुले लढ नको बापा माया तिले तुम्हाला कोण लढतेस हो थांबतो थांब जराशी थांब सांभाळतो ना मी थांबन जराशी मायमंदी दे तिले आंदे 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 आंदेच करत निरा सांभाळतो मी हा 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 हाला हा हाला हा हाला, 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 रमो रमो आ रमो हला हला उग उग फक्त महो जराही थांबत नाही व हो बापा हे हा जराही थांबत नाही माझ माया भेव लागते का काय तर काय होते व हो, मापाशी तुले <laughs> आना नो बेबी बाई द्या तिने माझ्यावर द्या तुमच्या चष्म्याने पाहून भेटे ते तिने वाटते का एक काळे काळे काय लावलं अमय हो काय हो हो मा चष्म्याला भेट काय हो तू अन बाई बाई जाय बापा मग जा तू आजीच्या मांडीवर जाय बापा जा काय होय हा काय होय आरो काय होय हे आजी बेवडते तुले बेवडते ही आजी बेव लागते <laughs> अंजो मारा मा अंजो आता कशी हास वाला हा आता कसा हास आला

गमते ना गमते गमते मले गमते बर करा मग जेवण करा जेवण गाव पहाच असन तर सांगून दे मुले मी दाखवून दिन दा दा ना तुम्हाला पुरं गाव आणि वावर बी दाखवून जंगल दाखवून दिन ना तुम्हाला मोठे मोठे जंगल आहे इथं दाखवून दिन मस्त तुम्हाला जंगल हाय ना मा भाऊ हाय मा भाऊ दाखवते तो मले तो सारत दाखवते मुले जंगल गाव वावर सारत दाखवते मुले तो गमन डियर काय काय म्हणलं बसा म्हणलं जेवा म्हणलं जेवत असन भूक लागली असन तर बसा जेवा नाही नाही जेवा 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 जातो मी <laughs> काय म्हणे बेबी बाई तो गांदा आहे तो मी आली तवाची असाच बोलते महासंघ कोण वयत टोपी वाडो गांडा आहे तो गांदा वावर दाखवतो म्हणते जंगल दाखवतो म्हणते गाव दाखवतो म्हणते महासंघ चाल म्हणते आता या दाखवून काय म्हणे आ नाही दाखवून काय मुली <laughs> नाही बेबी बाई त्याचा स्वभावच तसा आहे ते खुल्या मनाच्या येते भंगार स्वभावाच्या भंगड स्वभावाचा आहे भंगारवाला जाऊ <laughs> द्या तुम्ही लक्ष नका देऊ जेव्हा जेव्हा ते जेवण घ्या जेवतो बी

असं मनाचं नाही कोणाला हे पाहिजे ते पाहिजे हा सो खुशीने दिलं तर घेवायच नाही तर नाही मनाच नाही ना ना पार्वती बाबा मी कधी हा मस्त आहे मस्त आहे हा मस्त आहे अरे वा कोणी दिल्ली बाई घेऊन आईनं घेऊन दिल्लं काय चांगला आहे चांगला आहे मस्त गिफ्ट दिलं हा चांगला आहे कुठं गेले होते वगोल्याचे बाबा तुम्ही सकाळपासून पासून जेवणही केलं नाही हा वावरात दिलं होतं ना शांती वावर पाहून आलो ना हा मग कसं काय मग सगळं पीक पाणी काही रोयटे गीते नाही आले ना भुईमुगात नाही रोयटे गीते नाही आले काही नाही आलो पाणी किती आलं तिकडे वावराकडे किती पाणी आलं हा पुरं वावर पाण्यामध्ये डुबलं ना हा पूर सडलं काहीच नाही राहिलं आता ते वावरामध्ये पूर पाणी 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 झालं भुई त्या भुईमुगामध्ये आणि त्या पराठीतही तसंच त्या सोयाबीनातही तसंच अमर काय सांगता वगरच काय हो बापा एवढं पाणी आलं तिकडे वावराकडे हो न पाय जाऊन पाय जराशी जाऊन पाय पाहिलो मी उभं नाही राहू लागलो पाहिलो ना येऊन गेलो आटक दिवस झाले मी वावरात नाही गेली तिकडे निंदाले गेली आणि मग आता हे रक्षाबंधन आली म्हणजे कैच पाणी होईल हा म्हणजे दोन तीन दिवसाचे पहिलेच पाणी माय काही आहे हो ना आपल्या इकडे शिरवे सर्वे येऊन राहिले तिकडे आपल्या वावराकडे धन पाणी येऊन राहिले पुरत गेले गावातूनही पुर गेले आणि वावरातूनही पुर गेले म्हणजे काहीच नाही वाटलं काय ग आपल्या वावर म्हणजे पुरत पाणी पाणी झालं काय म्हणजे काय आवाज नाही काय ते आता उन गीन तपली म्हणजे उभं नाही होणार काय ते काय होते काय उभं होते ते पार मुळा सकट उघडं केलं ना काय काही नाही होत आता झालं गेलं या वर्षीच या वर्षीचं पीक गेलं वाया पीक होणार नाही आता दिवाळी आता दिवाळी कशी साजरी करावं आता हिंमत नको हारू रे रामदास या हिंमत नको हारू सगळं ठीक होते देव आपली परीक्षा घेते रे ह्या परीक्षेत पास व्हा लागते आपल्याले हिम्मत नको हारू तू म्या कमी कष्ट झेलले काय ले रामदास या कमी कष्ट झेलले काय मी म्या लय कष्ट झेलले तेव्हा कुठं मी एवढी आणि तेव्हा कुठं मी अशी कडक बोलतो जोपर्यंत आपण कष्ट नाही झेलू तोपर्यंत आपल्याला आपलं आप अस्तित्व माहित नाही होत जेव्हा आपण कष्ट झेलून त्या कष्टातून चांगलं उभं राहू न कडक तेव्हा आपल्याला आपलं आप अस्तित्व माहित होते रामदास या समजला नाही आपण एवढं 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 आपण नाही खचत बेबीबाई पण बेबीबाई पाय किती खर्च लावला होता पेर आले नीन आले खात टाक आले लय खर्च लावला होता पुरा खर्च पाण्यात गेला ना बेबीबाई त्याचं थोडंसं दुःख वाटते बाकी आपण एवढं खचत नाही आपण आपण उभंच राहू आपण जाऊ दे, काई। दे जे झालं ते झालं भुलून जाय आता आरामशीर जेव आणि समोर काय करायचं थो विचार कर आता हो बेबी बाई आता समोर करायच लागल ना आता काही काही चला आता शांते दे आले जेवाले देऊन दे रामदास आले अन चाल बाई पडतो मी आता आता मी जराशी आडवी पडतो आता मी जराशी नाही तर हे पोटातलं पोटातच राहते मग उभंच्या उभं बोलायचे बाबा घ्या ना

पण गेलो त्याच काय करत मेहनत पैसा सर्व पाण्यात गेलो ना आता गेल्याचं काय करायचं आहे आणि काय सोनं होते काय झालं ते मागच आता समोरच सोनं करायचं आहे आपल्याला आता घ्या घ्या जेव्हा जेव्हा विचार करायला पाहिजे ना ताकद जेवल्या ना चीन घ्या जेव्हा ऐका ना बोलायचे बाबा मी काय म्हणतो का बेबी बाईले साडी घेऊन घेऊ म्हणतो आताच काय आता आहे ना बेबी बाई आता पंधरा वीस दिवस घेऊ ना हो तसे हाय तर म्हणा आता थ्या पंधरा वीस दिवस पण मी कशी म्हणतो घेऊन ठेवून द्या म्हणतो हा साडी घेऊन द्या आणि बस फुरसत मग कधी वेळेवर जातो म्हणलं ते येणं मग वेळेवर जाण का साडी घ्याले असं म्हणतो का शांती ये <laughs> <laughs> तू येई बरोबर मग कस तो हा बेबी बाईचा काही भरोसा आहे उद्या म्हणतील आवे मू जाऊ ठेव हे गोष्ट की बरोबर आहे शांती तू आली बेबी बाईच मन कसं चंचल आहे आज काय बोलन उद्या काय बोलन काही भरोसा नाही तेच तर तेच तर म्हणलं म्या आज जाऊन आणि घेऊन घेऊ साडी मग ती लेणी आला न सांग तिच्या पसंतीच घेऊ कशी म्हणते काय म्हणते तो हो त्याला बी घेऊन जाऊ सांग आणि घेते मग त्या त्याच्या पसंत चार हजार घेते का पाच हजार घेते घेते आता काय करतो आता आता तिले नेलो म्हणजे ते किती हजाराची घेव नाही म्हणता येत नाही आपलं किती नुकसान हो पैसा नाही असला तरी बी उधार वाधार करून तिले घेऊन द्या लागन हो नाही तर काय तर तेवढंच नाव राहते आली बापा एवढ्या दुरून तर घेतलं केलं पैसा काय आज आहे उद्या नाही आहे कमवून घेऊ अजून आता हे वावरात एवढ्या मांजाचं बी टाकलं खात टाकलं त्याला निदलं खुर्पी अजून काय दवरे नाही एवढं केल्यावर आता वाया गेलं हे सगळं होतं गेलं ना तर दोन तीन हजाराची साडी घेतल्या ना बेबी बाई साठी काही फरक नाही पडणार आपल्याला पड नाही म्हणा फरक पडण फरक पण सांभाळून घेऊ आपण करून घेऊ दरवादार पाहू मग चाल ना तर मग आता की चालतो मग बोला ना सांग ना मग बेबी बाईले बोला चाल म्हणा बसलेच आहे का ये बापा बसलेच आहे का ये होऊन गेली हे बसलेच आहे लयला मोजनू अरे बेबी बाई ये ये बेबी बाई लय लंबी उमर आहे बेबी बाई तुई वाली आता मी तुला आवाज देणारच होतो तेवढ्यात तू चाली काय देत रे काय देत बा मले लंबी उमर काय देत वा, वाक्य कराले लंबी उमर नाही पाहिजे रे बा रामदास या मले मोठी उमर पाहिजे मोठी लंबी उमर घेऊन काय करतं हा बरं बेबी बाई तर बरं तयारी बाजारात जायले जा आहे काय लिहता जाय ना तू भेदरुले घेऊन जाय ना <laughs> <laughs> बेबीबाई अजून भेदरू शांत मनात जायना बेबीबाई <laughs> मला चांगलं वाटे ऐकायला पाय तिले चांगलं वाटे ऐकाले तू म्हणता भेदरू नको म्हणू मन मग तिले चांगलं वाटे ऐकायला काही म्हण मग आता नाही म्हणत मी तुला काही चाललं मग बेबी बाई कर ना हात पाय चाल ना बाजारात जाऊन पटकन जाऊ मग अरे पण मी काय करू रे बाजारात ने ना इले का रे मला घरीच राहू चुपचाप बेबी बाई तुला साडी घेवायची आहे मले तर तुझ्या या घे म्हणतो तुला जे आवडन ते जो आता तू मला हाकला चुटला काय रे काही जाते हे बेबी बाई साडी घेतो आणि मग हे जाते हा असं काय रे हे माया पंचार करते आणि तू साडी घेतो म्हणत एवढं वाटते का रे तुम्हाला जावा म्हणून तर बर बाबा आज मू चू शांती अरे अरे बेबी बाई तू गेली पाहिजे असं वाटते आम्हाला मनाची काय गरज आहे रे वाटूनच राहिल मले ते पाहुणचार करते तू साडी घेत म्हणत हा मग जा गेली पाहिजे असंच वाटते म्हणूनच करून राहिले तुम्ही नाही ना बेबी बाई तू राह ना तू पंधरा दिवस कर तू महिनाभर राय पण साडी घेऊन घे ना मग पैसे राहते नाही राहत घेऊन घे साडी घेऊन देतो जाऊ नको तू राय हमेशा साठी काही म्हण नाही नाही रे बाबा रामदास या नाही पाहिजे बाबा नाही पाहिजे साडी गिडी नको घेऊ पहिलेच तू किती नुकसान झालं एवढं नुकसान झालं मला साडी घेत नाही नाही मी एवढी कृतज्ञ नाही रे बाबा नको नाही पाहिजे मले नाही पाहिजे साडी तू चांगला राय फक्त एवढं या पुरच्या पुर वावर वाहून गेलं तरी मला साडी घेतो म्हणतो किती मोठं मन आहे रे तू मग माया जीवाले जराशी लाज असली पाहिजे ना हा एवढं मोठं तु नुकसान झालं वावर वाहून गेलं मी तुपासून साडी घेऊ नाही बाबा नाही मला नाही साडी पाहिजे हात जोडतो मला साडी नाही पाहिजे